आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीच्या येण्याची सूचना केलेली आहे. कौशिकी आमदार आज मुंबईत हजर होतील आणि त्या सर्वांच्याशी संवाद आज साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. विधान परिषदेसाठी कधीपर्यंत राष्ट्रवादी आपल्या उमेदवार घोषणा करणार? चर्चा चालू आहे. दोन जागा आमच्या आहेत आणि दोन जागांसाठी चर्चा चालू आहे. लवकरच त्याच्या जागांचा जे होईल जास्त वेगळ्या भागातल्या वेगळ्या प्रमुख नेत्यांची मागणी असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण आम्ही योग्य वेळी ते निर्णय जाहीर करतो. वेगळ्या कारणाने वेगळ्या वेळी लोकांची राजी नाराजी होत असते, पण मला खात्री आहे की शेवटी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी समाजवादी पक्ष नेहमी राहिलेला आहे आणि त्यांचा मूलाधारच तोच आहे, अगदी उत्तर प्रदेशपासून आहे, आणि त्यामुळे ते निश्चितपणाने महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील. उलट कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदारांना उपलब्ध असावेत यासाठी उपलब्ध आहे. हे मतं तर दाखवूनच द्यायचे असतात, त्यामुळे इथं कोणी कोणाला पळवण्याचा प्रश्न नव्हतो. मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे, तो प्रयत्न भाजप करणारच ना. शेवटी ह्या निवडणुका बिंदूरच व्हायला पाहिजे होत्या, पण अधिकचा अर्ज आला आणि त्यामुळे निवडणुका होत आहेत. निवडून आलेला उमेदवार जो वास तो नेहमी आपल्या मतांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, त्याच्यात कोणाला दोष देण्याची आवश्यकता नाही. पण मुळातच महाविकास आघाडीला 170 आमदारांनी पाठिंबा दिलेला होता सुरुवातीला, डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.